मंडळी काय म्हणता चांग भलं मध्ये आपलं स्वागत आहे आपण चांग भलं या चॅनलमध्ये महाराष्ट्राच्या मातीची आपल्याला माहिती देतो त्यात सण म्हणजे जणू संस्कृतीचा खांबच सूर्याग्नी रूपस्तवम तेजसाम तेज, तेज उत्तम गृहाण मत्कृताम पूजाम काम प्रदोभव म्हणजेच हे दीपा तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आपल्या मागील सर्व पिढ्या जाऊन म्हणजेच गैरसमजुती कोतिवृत्ती जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावा म्हणून आषाढातील अमावस्येच्या दिवशी घरामधील सर्व दिव्यांचं पूजन केलं जातं पंचमहाभूतांमधील ही पूजा आपल्या पोटातील वैश्वानर नावाचा अग्नि अन्नपचनाचं काम करतो शरीरातील अग्नितत्व मंद झालं तर पोट बिघडतं याकडे लक्ष देणं महत्त्वाचं असतं या दिवशी घरातील सर्व पितळी दिवे समया निरांजन तांब्याचे दिवे लामण दिवे कापूरवाती अशा सर्वांची पूजा केली जाते संध्याकाळी दिवे लागणीला ओटीवर लख पुसून घेतात गावी गाईच्या शेणानं सारवतात रांगोळी काढून त्यावर पाठ ठेवतात त्यावर सर्व दिवे ओळीनं मांडून त्यांना हळद कुंकू अक्षता फुलं वाहायची कणकेचे दिवे करायचे आणि मग त्यात साजूक तूप आणि कापसाची वाद घालून सर्व दिवे पेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला नैवेद्य दाखवायचा मंडळी भारतीय संस्कृतीमध्ये दिवा ज्योती वाद फुलवात यांना महत्त्वाचं स्थान आहे प्राणाला प्राणज्योत असं म्हटलं जातं दिवा आणि प्रकाश यांचं अशी नातं मानलं जातं सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते अशी पूर्वपारपासूनची श्रद्धा आहे यासाठीच घराघरात देवापाशी दिवा लावून शुभम करोती करवता म्हणण्याची पद्धत आहे दिवस मावळतीकडे जातोय आणि रात्रीचा उदय होत असताना या संधी परमेश्वराचं नाव घेतलं तर मनस्थिती उत्तम राहण्यास मदत होते मन प्रसन्न असेल तर स्वाभाविक जगही प्रसन्न असतं नाही का माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करून चांग भलं म्हणा पुन्हा भेटूया अशाच रंजक माहितीसोबत